माझ्या टेरेस गार्डनमध्ये 2 महिन्यांपूर्वी लावलेल्या भेंड्यांना आता चांगला बहर आलेला आहे आणि या ताज्या भेंड्यांपासून मी बनवणार आहे भरलेली भेंडी। हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत टेरेस गार्डनिंगमधून काढलेल्या भेंडीची रेसिपी। अशी मस्त क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भरली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुके खोबरे, थोडेसे जिरे, थोडेसे धने, भाजलेले शेंगदाणे। मी घेतलेला आहे इथे मोरावळा, कारण की याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। जर तुम्हाला असा मोरावळा मिळाला नाही तर तुम्ही लिंबूचा रससुद्धा याच्यामध्ये घालू शकता। थोडंसं आलं, लसूण आणि तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची। हे सगळे साहित्य आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। मसाला असा थोडासा जाडसर ठेवायचा आहे। मसाल्याला घट्टपणा यावा म्हणून 1 चमचा भाजलेले बेसन आपण यात घालणार आहोत। जर तुम्हाला बेसनची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही ते न घालता सुद्धा भरली भेंडी बनवू शकता। आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवीगार कोथिंबीर, थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ। हिरव्या मिरचीच्या जागी जर तुम्हाला लाल तिखट घालायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता। ताज्या ताज्या भेंड्या धुऊन पुसून घेतलेल्या आहेत। शक्यतो आपण कोवळ्या भेंड्या वापरायच्या आहेत भरल्या भेंडीसाठी। आता आपण भेंडीला असे मधून चिरून घ्यायचे आहे आणि कीड लागलेली नाही ना याची खात्री करून मगच भेंडी भरायला घ्यायची आहे। मधून चिरलेल्या भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा। सगळ्या भेंड्या एकाच वेळेला भरून तयार करून ठेवायच्या, म्हणजे आपला वेळ वाचतो। आपल्या सगळ्या भेंड्या भरून तयार आहेत आणि आता आपण याला शालू फ्राय करून घेणार आहोत। तेलाचे प्रमाण कमी असावे नाहीतर भेंड्या तेलकट होतात। अधूनमधून भेंड्यांना असे परतवायचे आहे, म्हणजे भेंड्या सगळीकडून भाजल्या जातात। सगळीकडून भेंडी आपण थोडी थोडी भाजून घेतली आहे। आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भेंडी कच्ची राहणार नाही। मोरावळा घालून केलेली भरली भेंडी तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।